अशा पद्धतीनं 5वी स्कॉलरशिपची उत्तरपत्रिका असते. यामध्ये प्रश्नपत्रिकेतील 75 प्रश्नांची उत्तरं तुम्हाला सोडवायची असतात. मग ते कसे सोडवतात? तर सुरुवातीला तुम्हाला एक प्रश्न दिला जातो, जे की प्रश्नपत्रिकेत सगळे प्रश्न असतात, आणि त्या प्रश्नाच्या, समजा एक नंबरचा प्रश्न आहे, तर त्याच्यापुढं हे 1, 2, 3, 4 वर्तुळं असतात. मग आता या 4 वर्तुळापैकी तुम्हाला काय करायचं आहे, जे अचूक वर्तुळ आहे ते वर्तुळ तंतोतंत रंगवायचं. मग पहिल्याचं उत्तर झालं सोडवणं की दुसरा प्रश्न, दुसरा प्रश्न वाचायचा आणि त्याचंच उत्तर इथं रंगवायचं. अशा पद्धतीनं तिसरा प्रश्न, चौथा प्रश्न, पाचवा प्रश्न असं करत 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 तुम्हाला 75 प्रश्न सोडवावे लागतात. आता उत्तरं तुम्हाला रंगवून द्यायचे. मग हे रंगवण्याची पद्धत कशी असायला पाहिजे, तर इथं सांगितलेलं आहे. उत्तर नोंदवण्याची योग्य पद्धत आहे, अशा पद्धतीनं जर रंगवलात तर योग्य आहे. मग चुकीची पद्धत कशी आहे, असं वर्तुळाला फुली करणं किंवा एक टिंब काढणं किंवा थोडंसं रंगवणं अर्धवट किंवा टिक करणं किंवा दोन वर्तुळ काढणं, ह्या चुकीच्या पद्धती आहेत, ह्या लक्षात ठेवा बरं का. आता महत्त्वाच्या सूचनासुद्धा तुम्हाला दिलेल्या आहेत. सर्वसाधारण सूचना, पेन्सिलने नोंदवलेली उत्तरं ग्राह्य धरत नाहीत बालमित्रांनो, म्हणून पेन्सिल कधीच वापरायची नाही. प्रत्येक प्रश्नाच्या समोरील उत्तराचा योग्य पर्याय वर्तुळात नोंदवताना काळ्या किंवा निळ्या रंगाच्या बॉलपेनचाच वापर करावा. जेलपेन चुकूनसुद्धा जेलपेन तुम्ही वापरायची नाही, हे लक्षात ठेवा. बॉलपेन वापरा. एकदा रंगवलेले वर्तुळ बदलता येत नाही. एकापेक्षा अधिक रंगवलेली वर्तुळं ग्राह्य धरत नाही, म्हणून एका प्रश्नाचं उत्तर एकच वर्तुळ रंगवून द्या. खाडाखोड केलेल्या अर्धवट भरलेल्या वर्तुळाच्या उत्तरास शून्य गुण दिले जातात, म्हणून खाडाखोड करू नका किंवा वर्तुळ अर्धवट रंगवायचं नाही, नंतर शून्य गुण मिळतात. बघा, उत्तरपत्रिकेस घडी घालवायची नाही, स्टेपल करू नये, तसेच उत्तरपत्रिकेवर खाडाखोडसुद्धा करू नये. उत्तरपत्रिका फाटल्यामुळे अथवा खराब झाल्यामुळे उत्तरपत्रिकेत रंगवलेले पर्याय दिसत नसतील तर सदर प्रश्नांचे गुण दिले जाणार नाहीत बरं का. त्यासाठी उत्तरपत्रिका व्यवस्थित हाताळावी. या उत्तरपत्रिकेसोबत असलेली कार्बनलेस कॉपी विद्यार्थ्याने परीक्षेच्या अंतिम निकालापर्यंत स्वतःकडे जतन करून ठेवा. जर तुम्हाला काही ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर या उत्तरपत्रिकेच्या कार्बन कॉपीवरून तुम्हाला ऑब्जेक्शन घेता येतात, म्हणून ही जपून ठेवायची. आता तुम्हाला प्रश्नपत्रिकेत काय असते माहिती आहे, खरे संच दिलेला असतो. प्रश्नपत्रिका संच कोड अचूक नोंदवावा. मग आता हे प्रश्न संच कसे असतात, आता बघा. काही काही जी प्रश्नपत्रिका आहे बघा अशा पद्धतीनं. आता ही प्रश्नपत्रिका कोणता संच आहे, इथं हे आहे संच ए. जर बी असेल तर काय येणार तिथं, संच बी. सी असेल तर संच सी, हे लक्षात ठेवा. समजलं? म्हणून पर्यवेक्षकाच्या सूचनेनुसार, जे तुम्हाला गार्डिंग करायला सर येतात त्यांच्या सूचनेनुसार हा भाग इथं लिहायचा, ते सांगतील तसं. मग आणि इथं ए लिहा किंवा त्यांनी भरून देत असतील तर त्यांना भरू द्या. आणि इथं प्रश्न संच वर्तुळ रंगवायचं आहे, ए बी सी डी याच्यापैकी जे काही असेल ते इथं जे संच असेल तोच वर्तुळ इथं रंगवायचं. गार्डिंग करायला येणारे सर हे संच कोड अचूक नोंदवल्याबाबत पर्यवेक्षकांची स्वाक्षरी, इथं त्यांची सही असते. ही उत्तरपत्रिका कोणत्या विषयाची आहे, तर मराठी आणि गणिताची. वेळ 11 ते 12:30 हे इथं लिहिलेलं आहे. आणि बुद्धिमत्तेची कशी असते उत्तरपत्रिका, अगदी तशीच असते, फक्त रंग बदललेला आहे. बघा, तृतीय भाषा आणि बुद्धिमत्ता, म्हणजे इंग्लिश आणि बुद्धिमत्तेचा हा पेपरची उत्तरपत्रिका आहे. वेळ किती, 2:30 ते 3:30. इथंही त्याच सूचना असतात, इथंही तोच भाग आहे, सेट कोड आणि इथं रंगवायचा. पर्यवेक्षक सरांची स्वाक्षरी,
उत्तर नोंदवण्याची पद्धत हा सगळा भाग तशाला तसाच असतो. समजलं बालमित्रांनो? अशा पद्धतीनं तुमच्या सगळ्यांनाच स्कॉलरशिपची उत्तरपत्रिका देण्यात येत असते. सगळ्यात शेवटी तुम्हाला इथं विद्यार्थ्यांची स्वाक्षरी म्हणल्यावर इथं स्वाक्षरी करायची. आणि ही स्वाक्षरी कशी असावी? तर जसा हॉल तिकीटवर तुमचा फोटो आहे आणि त्या फोटोच्या खाली जशी सही आहे त्या पद्धतीनं तुम्हाला इथं सही करणं आवश्यक आहे. समजलं? हे लक्षात आलं? तर ह्या अशा पद्धतीनं हा उत्तरपत्रिकेचा महत्त्वाचा भाग आम्ही समजवून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळं नक्कीच तुमचा विश्वास उंचावेल आणि परीक्षेला तुम्ही छानपैकी सामोरे जाल. धन्यवाद.